हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनला. हे एक्झिबिशन डिसेंबर महिन्यात दरवर्षी लागतं. हे MMRD ग्राउंड BKCला आहे. इथे वेगवेगळ्या राज्यातून, जवळजवळ 22 राज्यातून लोक आलेले आहेत. आर्टिस्ट आहेत, 100 जास्त आर्टिस्ट आहेत. ते वेगवेगळे आपले प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत. गेली 18 वर्ष हे एक्झिबिशन भरत आहे मुंबईमध्ये. सो इथे तुम्ही वेगवेगळे स्टॉल्स बघू शकता, जिथे वेगवेगळ्या आर्टिस्ट लोकांनी त्यांची कला सादर केली आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही विकत घेऊ शकता. बऱ्याच बचत गटातनं पण महिला आलेल्या आहेत, त्यांनी पण वेगवेगळे प्रोडक्ट्स आणलेले आहेत. तर हा होता सोलापूरचा एक बचत गट. त्यांनी छान मिलेट्सपासून, म्हणजे ज्वारीपासून लाडू किंवा चकल्या बनवल्या आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी. त्यानंतर हा स्टॉल होता, हा पापड आणि वेगवेगळ्या मिलेट्सपासून बनवलेल्या वस्तूंचा होता. त्यानंतर हा जो स्टॉल आहे, ह्याच्यावर छान वारली पेंटिंग्सचा हा स्टॉल आहे. सो प्रत्येक गोष्टीवर वारली पेंटिंग केली आहे, जसे पर्सेस आहेत, फोल्डर्स आहेत, ट्रे आहेत. त्यानंतर या किटल्या होत्या, ओढणी आहेत, दुपट्टाज आहेत, त्याच्यावर वारली पेंटिंग केली आहे, पॉट्स आहेत, कीचेन्स होते. सो असे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स होते. त्यानंतर हा कोल्हापूरचा एक स्टॉल आहे, त्याच्यामध्ये इयरिंग्स होते. सो छानपैकी इयरिंग्स, अँकलेट्स, कडं, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या, हेअर ॲक्सेसरीज ह्या गोष्टी होत्या. त्यानंतर इथे आपल्याला दगडाच्या सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे आपलं जातं होतं, वरवंटा होता, खलबत्ता होता. सो हा विटाचा ग्रुप आहे. त्यानंतर हा एक वेगळा मला युनिक स्टॉल वाटला. टोपल्या आहेत या छानपैकी विणलेल्या. त्यानंतर हा सुद्धा एक आदिवासी ग्रुप होता. त्यांनी छान हे असे शोपीसेस, फ्रेम्स, लॅम्प्स हे असे बनवलेले. हा एक स्टॉल आहे यवतमाळचा. इथे ज्वारी, बाजरी ह्याच्यापासून, मिलेट्सपासून बनवलेले ड्राय स्नॅक्स आहेत. सो हे सुद्धा खूप छान टेस्टी होते. सोया डाळ होती, ज्वारीपासून वेगवेगळे बनवलेले ड्राय स्नॅक्स आहेत. सो हा सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही स्टॉल. या स्टॉलवर कागदी कला होती. सो कागदापासून बनवलेले या छान फ्रेम्स आर्ट आहे, ज्या फ्रेम्समध्ये आपल्याला मिळतात. सो वेगवेगळ्या आकारामधल्या फ्रेम्स आहेत. सो तुम्ही गिफ्टिंगसाठी किंवा घरात डेकोरेशनसाठी ह्या वापरू शकता. सो ह्यासुद्धा खूप छान होत्या. हा एक स्टॉल साड्यांचा होता. बऱ्याच राज्यातून साड्या, ड्रेस पीसेस किंवा दुपट्टाज ते लोक घेऊन आले आहेत. सो ह्यासुद्धा साड्या खूप छान होत्या. त्यानंतर डेकोरेटिव्ह फुलांचा हा एक स्टॉल होता. त्यानंतर ड्रमस्टिक, म्हणजे शेवगा, ह्याचा एक स्टॉल होता, जिथे तुम्हाला मोरिंगा पावडर, मोरिंगा सोप आणि मोरिंगा ग्रीन टी होती. शेवग्याचा ही पावडर आहे, ही आपल्या बॉडीसाठी खूप चांगली आहे. बॉडीमधलं सगळे टॉक्सिन्स यामुळे बाहेर पडतात. सो त्यांनी सांगितलं ही पावडर खूप चांगली आहे. त्यानंतर हा छत्तीसगडहून कलाकार आलेले, त्यांचे हे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि दुपट्टेज होते यांच्याकडे. तर खूप छान वेगवेगळ्या प्रिंट्सच्या साड्या होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे हे दुपट्टेज होते, 200 रुपीजला होते, पण खूप छान वेगवेगळ्या प्रिंट्सचे होते. सो कोणत्याही ड्रेसवर आपण हे कॅरी करू शकतो. त्यानंतर हा एक स्टॉल होता अकोल्याचा. सो त्यांचे खूप छान फ्रेम्स होते. सो शिवाजी महाराजांचे छान मोठ्या मोठ्या फ्रेम्स होत्या, बघू शकता इथे. सो हे सगळं हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. इथे जे पण कलाकार आले आहेत, त्यांनी हे हँडमेड प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. त्यामुळे थोडे कॉस्टली आहेत, पण प्रोडक्ट्स सगळे ओरिजिनल आणि युनिक आहेत. त्यानंतर हा अमरावतीचा स्टॉल होता, जिथे थालीपीठ, भाजणी, वडापीठ, वेगवेगळ्या डाळी, ह्या तिळाची अशी छान मोठी बाहुली बनवलेली, संक्रांत येते म्हणून त्यांनी हे डिस्प्लेला लावलेलं आहे. सो हे सगळे प्रोडक्ट्स त्यांच्या शेतात बनलेले आहेत, त्यामुळे ते फ्रेश आहेत. हे राजस्थानचा एक स्टॉल होता. राजस्थानचे सगळे आर्ट ह्याच्यामध्ये आहे. सो बेडशीट्स, पिलो कवर्स, कुशन कवर्स हे सगळे होते इथे. हे छान एक ज्वेलरी होती, कवड्यांची ज्वेलरी होती. फॅब्रिक आणि कवडे जे असतात, कवडी, त्याची ही ज्वेलरी होती. सो खूप छान आणि युनिक ज्वेलरी होती ही. त्याचे इयरिंग्स पण होते. सो इयरिंग्स काहीतरी 200 आणि हे इयरिंग्स काहीतरी 300 असे होते.
त्यानंतर हा उत्तर प्रदेशचा एक स्टॉल होता, इथेसुद्धा खूप छान कलर्स दिसले मला साड्यांचे, सो म्हणून मी हा रेकॉर्ड केला. खूप स्टॉल्स होते, त्या सगळे कवर करता नाही आले, पण जितके मला कवर करता आले एक बेसिक आयडिया देण्यासाठी तेवढे मी कवर केलेले आहेत. त्यानंतर हे एक बास्केट्सचा स्टॉल होता, सो वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट्स आहेत इथे, सो यासुद्धा खूप छान आणि युनिक होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या डिझाईन्सच्या लॅम्प्स होते, हँड बास्केट्स होत्या वेगवेगळ्या शेपमध्ये, फ्रेम्स होत्या, त्यानंतर शो पीसेस आहेत, वॉल लॅम्प्स आहेत, टेबल लॅम्प्स आहेत, सो असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम्स आहेत, हे बास्केट्स होत्या. त्यानंतर हा स्टॉल होता जिथे क्लेच्या गोष्टी होत्या, सो मातीच्या गोष्टी आहेत ज्यांनी वेगवेगळे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स त्यांनी बनवलेले, कप्स आहे, मग्स आहे, त्यानंतर विंडचिम्स आहेत, सो असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेचे आर्टिकल्स त्यांनी बनवलेले आहेत. गणपतीची मूर्ती आहे, त्यानंतर तुळशी वृंदावन वगैरे आहेत, सो हे सुद्धा खूप छान होतं. त्यानंतर हा स्टॉल होता जिथे बांबूपासून बनवलेल्या गोष्टी होत्या, बॅग्स होत्या, शो पीसेस होते, मॅट्स होत्या, टेबल क्लॉथ होते, सो बास्केट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कोस्टर्स आहेत, डिफरंट डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आहेत, त्यानंतर कॅन्डल स्टँड आहे, सो अशा प्रकारे छानपैकी बांबूपासून बनवलेले पेन होल्डर्स आहेत, सो पेन स्टँड आहे, पर्सेस आहेत, त्यानंतर वॉलवर लावायला असे छान मोठे फॅन्स आहेत, फ्रेम्स आहेत वेगवेगळ्या शेपचे, साईजचे, सो हा सुद्धा खूप चांगला स्टॉल होता. नंतर हा आहे उत्तर प्रदेशचा स्टॉल जिथे मातीपासून छान वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्यांनी, हे सुद्धा डेकोरेटिव्ह आर्टिकल्समध्ये जातं, गिफ्टिंगसाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत, त्यानंतर पॉट्स म्हणून चांगले ऑप्शन्स आहेत, हे तुम्ही गार्डनमध्ये ठेवू शकता, सो अशा प्रकारे या छान डेकोरेटिव्ह आर्टिकल्स होते या स्टॉलमध्ये. त्यानंतर हा अजून एक स्टॉल होता ओरिसाचा जिथे पत्ताचित्र पेंटिंग्स वगैरे आहेत, सो हा सुद्धा खूप युनिक स्टॉल आहे. वेगवेगळ्या छान मधुबनी पेंटिंग्स थोड्या महाग असतात, पण इथे खूप छान त्यांनी या मांडून ठेवलेल्या आहेत, वेगवेगळे गिफ्टिंगचे आर्टिकल्स आहेत, शो आर्टिकल्स आहे. ही किटलीसुद्धा मला खूप आवडली, चहाची किटली आहे, त्याच्यावर छान त्यांनी आर्ट केलेलं आहे, सो हे सुद्धा खूप युनिक आहे. तर या अशा प्रकारे पेंटिंग्स आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7:30 इथे कार्यक्रम चालू असतो, सो एंटरटेनमेंटसाठी ऑर्केस्ट्रा असतो, सो छान गाणी वाजत असतात, सो शॉपिंग करून कंटाळा आला की थोड्या वेळ आपण इथे बसून या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतो. त्यानंतर ABC असे 3 ब्लॉक्स आहेत स्टॉलचे, आणि D ब्लॉकमध्ये हा एंटरटेनमेंट प्रोग्राम आहे, तिथे छान तुम्ही बसून गाणी एन्जॉय करू शकता. आणि F जो ब्लॉक आहे तो फूडसाठी आहे, सो आपण एवढी शॉपिंग केल्यावर आपल्याला भूक लागणार आहे, सो इथे F जो ब्लॉक आहे तो फूडसाठी आहे, सो फूड स्टॉल्स पण भरपूर आहेत, जवळजवळ 40-41 फूड स्टॉल असतील. खूप छान टेस्टी फूड आहे, जेवणामध्ये दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. गरमागरम तुमच्यासमोर भाकरी किंवा थालीपीठ किंवा मांडे, पुरणपोळी सगळं गरमागरम तुमच्यासमोर बनवलं जातं, सो अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉल्स आहेत जिथे व्हेज आणि नॉनव्हेजचं थालीचं पण ऑप्शन आहे, नाश्त्याचं ऑप्शन आहे, थालीपीठ आहे. हे नॉनव्हेज थाली होती, सुरमई थाली, पापलेट थाली ऑप्शन होतं. त्यानंतर हे रेट्सचा मी जरा फोटो काढला, एक साधारण 250 ते 350 असे रेट्स आहेत. मटन, चिकन, कलेजी, त्यानंतर फिशमध्ये सगळे प्रकार, कोळंबी, सुरमई, पापलेट, हे सगळं अवेलेबल आहे. एक हैदराबादी बिर्याणीचा स्टॉल होता जिथे तुम्हाला बिर्याणी खायला मिळेल, प्लस फिशसुद्धा ते फ्राय करत होते, सो इथे बिर्याणी तुम्हाला मिळेल. त्यानंतर हे आहे सुरमई, बघू शकता केवढी मोठी सुरमई आहे, पापलेट आहे. त्यानंतर ही अशा प्रकारे भाकरी किंवा वडे असलेली पूर्ण प्लेट, पूर्ण थाली अवेलेबल आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जीरा राईस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्ही आणि सुकं असं सगळं आहे. व्हेजमध्ये वांग्याचं भरीत, पिठलं, भाकरी. त्यानंतर हे मांडे आहेत, म्हणजे पुरणपोळी जी अशी बनवतात, खूप छान मोठी पुरणपोळी असते ही, त्याला मांडेसुद्धा म्हणतात, सो ही आमरसाबरोबर इथे या स्टॉलला मिळते, सो ही तुम्ही ट्राय करू शकता, खूप मोठी पुरणपोळी असते.
त्यानंतर हा एक राजस्थानी स्टॉल होता, इथे दाल बाटी, घेवर, कचोरी, त्यानंतर लड्डू असे वेगवेगळे प्रकार आहेत. सो हे सुद्धा तुम्ही या स्टॉलवर त्याचा आस्वाद घेऊ शकता राजस्थानी फूडचा. नगरच्या स्टॉलवर मासवडी हे नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही घेतलेले भरीत भाकरी, मासवडी भाकरीबरोबर चटणी आणि ठेचा मिळतो, हे खूप छान टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही हा सांगलीचा एक ग्रुप आहे, तिथे आम्ही खरडा चिकन ट्राय केलं, 200 रुपये थाली आहे. त्याच्यामध्ये चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, खरडा चिकन, भात, 2 भाकरी, कांदा लिंबू. त्यानंतर एका स्टॉलवर आम्ही हुरडा थालीपीठ ट्राय केलं. थालीपीठ नॉर्मल पण होतं, मेथी थालीपीठ होतं, पण या स्टॉलवर हुरडा थालीपीठ आम्ही ट्राय केलं. खूप छान होतं, वेगळं होतं जरा हुरडा, त्यामुळे पौष्टिक तर आहेच. अशा प्रकारे छान त्यांनी गरमागरम थालीपीठ आपल्या समोर बनवून दिलं, थालीपीठाबरोबर पिठलं आणि चटणी देतात ते, मिरचीची चटणी, खूप छान टेस्ट होती. सो हे हुरडा थालीपीठ नक्की ट्राय करा. हे आहे हुरडा थालीपीठ, चटणी आणि पिठल्याबरोबर सर्व्ह केलं होतं त्यांनी. त्यानंतर आम्ही ट्राय केली पुरणपोळी, हा दुसरा स्टॉल होता पुरणपोळीचा. इथे छानपैकी गरमागरम पुरणपोळ्या बनवून देत होते, त्याच्याबरोबर त्यांनी खीर सर्व्ह केली. सो 150 पुरणपोळी आहे आणि 30 रुपयाची खीर, असं 180 तुम्हाला खीर आणि एक पुरणपोळी मिळते. सो खिरीबरोबर त्याची चव खूप छान लागते, सो नक्की ट्राय करा आणि खिरीबरोबर ट्राय करा. सो हा एक मस्ट ट्राय आयटम आहे. सो जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता. पुरणपोळीवर छान भरपूर तूप घालतात आणि या खिरीबरोबर ते सर्व्ह करतात. सो महालक्ष्मी सरस 7 तारखेपर्यंत, 7 जानेवारीपर्यंत MMRD ग्राउंड BKCला आहे. सो नक्की व्हिजिट करा.